पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. बाबा साखर किती हो? 2 चमचे. अरे वा, तुझं लक्ष आहे का? मला वाटलं तू एव्हाना रिहर्सल हॉलला पोहोचलीस सुद्धा. काल कोणतरी छाती ठोकपणे नाही असं म्हणत होतं आणि आज तर. आज काय? हे बघ, मी अजून हो म्हणालेले नाही आणि नाही सुद्धा म्हणाली नाहीयेस. ए वीणा, आपण ताबडतोब नाशिकला जाऊया का? अति घाई संकटात नाही, माहितीये ना. मग कशाला तू सतत? तू का वीणा, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, मग मला तुझी काळजी नाहीये का? ए वीणा, एक लक्षात ठेवा, तू जेव्हा कधी रिहर्सल हॉलला त्या नाशिकला जाशील ना, तेव्हा मीच तुझ्या सोबत येणार, कळलं? आ हो. शैले, चष्म्याच काय झालं बघ, सगळं धुसर धुसर दिसतय. धुसर दिसलं तर बरच आहे ना, काही गोष्टी बघाव्याच लागणार नाहीत. शैले, सगळं ठीक आहे ना? बाबा, तुमचा नंबर कदाचित वाढला असेल, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. आणि तसं काही नसेल तर ऑफिसमध्ये कोणाला तरी सांगते काचा दुरुस्त करून घेऊन यायला. चष्म्यांच्या काचांसारखं असाच माणसांचा भूतकाळ सुद्धा दुरुस्त करता आला असता तर तुटलेली नाती सुद्धा दुरुस्त करता आली असती तर. शैली, तू हे सगळं कशाबद्दल बोलतीस? बाबा, तुमच्यातला आणि माझ्यातला संवाद खूप सरळ आणि स्वच्छ आहे, त्यामुळे मी न सांगता तुम्हाला कळत असेल ना मला काय म्हणायचं, त्यामुळे माझा निर्णय मी काहीही न सांगता तुम्हाला समजला असेलच. मी तुला एवढंच सांगेन, माणसं वाईट नसतात, वाईट असते ती परिस्थिती. मला असं वाटतं तू एकदा मोकळेपणाने मनोहरशी बोल. काय झालंय? काय झालंय? कॅश, हाऊ इनसेन्सिबल. अगं प्रभास, तर असे का ओरडतेस तू? तू अशी झटका आल्यासारखं का वागतेस ग? झटका आल्यासारखी मी वागते कि हा वागतोय? ती मुलगी येणार नाहीये हे माहिती असून सुद्धा तो तिची वाट का बघतोय? कॅश, प्लीज हा, हे बघ, तुला मला चेअरअप करायचं नसेल ना तर नको करूस, पण प्लीज निगेटिव्ह बोलू नकोस. निगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल बोलतीये मी, आणि तुझी केअर आहे ना म्हणून बोलतीये. आज रिहर्सल मध्ये तुझं लक्ष नव्हतं म्हणून अजय शांतपणे घरी निघून गेला. तू नोटीस केलं नसशीलच ना, मे बी उद्या खा खा किंवा उभा डोसा निघून जातील आणि अंकल सुद्धा निघून जाईल, मग तू एकटाच शांतपणे त्याची वाट बघत बस. ओके, okay?
हा जय बोल. व्हॉट ऍक्सिडेंट? अजय 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 तू बरा आहेस ना? तू कुठे आहेस? आणि अजय 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 कुठे आहेस तू? आम्ही पोहोचतोय तिथे. हो हो चला आपण सगळे जाऊ. प्रभास प्रभास गाईस 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 रिलॅक्स रिलॅक्स. ज्या माणसाच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला तोच मला हॉस्पिटलला घेऊन आलाय. ओके डॉक्टरांनी बँडेजेस वगैरे पण बांधले आणि आता मी घरी सुद्धा आलोय. सो डोंट वरी आय विल बी फाईन. ठीक आहे आम्ही घरी येतो मग. सगळे येतो चल पोहोचतो आम्ही तिथे. प्रभास गाईस ऐका ऐका अरे वेळे आहात का तुम्ही? मी ऍज आय सेड मी ओके आहे. ओके आय आय रिअली नीड टू रिलॅक्स. हे बघा तुम्ही काळजी करू नका. डोंट वरी आपण उद्या भेटू. बट फॉर नाव बाय बाय. ओके ए ऐक मेडिसिन टाइम टू टाइम घे आणि आणि खाण्यापिण्याकडे लक्ष दे. येस ऑफकोर्स ऑफकोर्स बाय बाय. प्रभास तुझा तो संगमनेरवाला आवाज आला का नाही अजून? अजय बाय. तू उगाच हाय एक्सपेक्टेशन ठेवून आहेस ना कॅश? आय एम सॉरी. आणि गाईज आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. पण आपण अजून एक दिवस वाट बघू शकतोय का प्लीज? बघूया ना वाट. तीन दिवस मी तुझी वाट बघेन. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधीही तुला भेटणार नाही. ज्या गोष्टींचा मला विचारच करायचा नाहीये त्याच गोष्टींचे विचार का येत आहेत माझ्या मनात? सख्या नेमकं काय तुझ्या मनात? प्रभास तू त्या मुलीच्या थॉट्स मधून कधी बाहेर पडणार आहेस? आय मीन घरी जायचंय की इथेच वाट बघत बसणार आहेस? ये ग ये 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 वेलकम. हाय प्रभास. हाय गाइस लेट मी इंट्रोड्यूस माय ब्यूटिफुल फियोन्से तन्वी सरपोतदार. प्रभास एवढा शॉकिंग रिएक्ट नको करूस. अरे तन्वीला तुमचा बँड बघायचा होता, ही जागा बघायची होती आणि खास करून तुझं संगीत प्रेम बघायचं होतं म्हणून तिला इथे मी घेऊन आलो. सो सॉरी गाईज आमची रिहर्सल आत्ताच संपली. सॉरी यू मिस्ड इट. नो इश्यूज. तसंही मला तुमच्यासारख्या देसी बँड मध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मला इथे फक्त एवढंच बघायला यायचं होतं की ज्या बँड साठी ज्या म्युझिक साठी तू मला इग्नोर केलंस ते खरंच एवढं मोठं आहे का? ज्या कारणासाठी माझ्या पॅरेंट्सना सफर व्हावं लागलं ते खरंच एवढ्या लायकीचं आहे का? हे बघायला आली मी इथे. आणि आय मस्ट टेल यू मिहिर, तुझा हा भाऊ हा त्याचा बँड एकदम फुसके निघाले रे. ए हा म्हणजे तन्वी सरपोतदारच्या इमोशनशी खेळण्या एवढे मोठे नाहीयेत रे. कोण आहे ते? एका दिवसाच्या जेवणाचे 200 रुपये? सच लूझर्स दे आर मॅन. आर यू किडिंग? मला ना आता या सगळ्यांवर हसायला येत आहे आणि प्रभास या सगळ्यांवर टाइम वेस्ट करतोय. मला ना आता या सगळ्यांवर हसायला येत आहे. कोण आहेत हे सगळे? आणि प्रभास लिटरली या सगळ्यांसोबत टाइम वेस्ट करतो.
यु नो मी म्हणजे मला ना म्युझिक मधलं फारसं कळत नाही, पण माझे डॅड खूप मोठे बिझनेसमॅन, त्यामुळे मला एखाद्या वस्तूची किंमत काय ते बरोबर कळत. खरंच म्हणजे तुला या सगळ्या वस्तूंची किंमत कळली? ऑफकोर्स. अगं मग मला पण सांग, मी माझे थोडेसे शेअर्स विकतो आणि हे इन्स्ट्रुमेंट्स, ही जागा, हे सगळं आपण विकत घेऊ आणि ह्यांच्या बँडला लाईफ टाईम स्पॉन्सरशिप पण देऊन टाकू. द्यावीच लागणार. मला इग्नोर केल्याची किंमत प्रभासला मोजावीच लागणार. करेक्ट. शैलजा सदावर्तेने माझ्या मम्माच्या तोंडावर सांगितलं होतं ना त्यांना हे डील नकोय, त्या गोष्टीचा बदला मी घेणार. तन्वी ऐक ना, तुला या इन्स्ट्रुमेंटची किंमत ना कधीही कळू शकणार नाही. डोंट चॅलेंज मी. मी जर ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला सगळ्यांना विकत घेऊ शकते. मिहिर, मला माझ्या रिहर्सल हॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नकोय, त्यामुळे तुझ्या या सो कॉल्ड फियॉन्सेला इथून घेऊन जा ताबडतोब. भास, किती चिडतोयस तू? शांत. हे बघ, तन्वीला मी इथनं घेऊन जाणारच आहे, पण तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तन्वी जे ठरवते ते ती करूनच दाखवते. तन्वी, अगं आपल्यासाठी 5-स्टार हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय मी, जायचंय ना? येस. आणि हो, तिथला एक चहा 200 रुपयापेक्षा नक्कीच जास्त असतो. बाय. बाय गाईज. सॉरी प्रभास, तू त्यांचं म्हणणं असं एवढं मनाला लावून घेऊ नकोस ना. येस प्रभास. अरे आपल्या म्युझिकच्या पॅशनची किंमत त्या मूर्ख मुलीला काय कळणार आहे? एक्झॅक्टली. तू मूड ऑफ नको करूस, चिअर अप कर. हा थांबा, आता याचं काय? प्रभास तुझ्यासोबत लग्न करायला तयार नाही झाला हे बरंच झालं, आता त्याच्या आयुष्यात तो नक्कीच आनंदी होईल. यू एन्जॉय युअर डिनर. शुभरात्री. गुड नाईट. बायको, ए बायको, बायको येणार? आपण आवाज दिला म्हणजे बायको 100% येणार. तू तू पुन्हा आलास इथे, एकदा सांगून कळ. अरे वा, नमस्कार. कसे आहात? कोकिळा कुठे आपली? किशोर, किशोर रांगडे पाटील असं म्हणायचं ठरलं होतं ना आपलं. पण तू टेन्शन नको घेऊ, आपण आजपासून सासरे बुवाच बोलणार तुम्हाला. ते मागच्या टायमाला जरा लॉचा झाला होता, रग्या नव्हतं बोलायला पाहिजे. आता ह्याला पण नाही आवडलं, सॉरी बोललो आपण ह्याला. आल्या पावली इथून चालता हो. नाही सासरे बुवा, या टायमाला आपण जे काम करायला आलो ते काम केल्याशिवाय आपण जाणार नाही.
या घरामध्ये तुझं कुठलंही काम असू शकत नाही. काम सांगू का यांना? हो बोलला सासरे बुवा. बायको आज आपल्यासाठी खास गाणं बोलणार आणि आपली फरमाईश पूर्ण करणार. वा बायको बरं झालं आलीस. किशा तू पुन्हा आलास? आपण तुझ्यासाठी स्पेशल ऑफर घेऊन आलोय. म्हणजे बघ तुझे गाणं बोलतेस ते आपल्या मित्रांना लय आवडत. ते काय नाही तुझे त्यांना ऐकायचं तुझं गाणं पण ते इथे येऊ शकत नाही त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणून आज आपण तुझं गाणं रेकॉर्ड करणार आणि सेंड करणार सगळ्यांना फटाफट. बोल गाणं. गाणं साधं ऐकायची लायकी नाहीये तुझी. ते गाणं रेकॉर्ड करतोस तू? लायकी लायकी दाखवू का आपली लायकी? लायकी आपल्या घरात पंखा बंद पडला ना हवा घ्यायला नोटाचं बंडल असत. लायकी काढतात. बोला एका गाण्याची किंमत बोला. कमी येत ये रे. बायको एका गाण्यात जितक्या लाईन बोलणार तेवढे बंडल फेकणार आपण. तुम्हाला माझ्या प्रेमाची किंमत नाही कळली पण आपण बायकोच्या गाण्याची किंमत देणार. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. विणा फक्त देवळात भजन कीर्तन आरती गाते ती पैशांसाठी गात नाही. त्यामुळे उचल पैसे आणि ठेव तुझ्याकडे. अरे मी काय करतेस तू? अहो दारात आलेल्या लक्ष्मीच औक्षण करून तिला घरात घेतात. तुम्ही तर तोंडावर दार बंद करताय. अगं चांगल्या मार्गाने आलेल्या पैशांना लक्ष्मीच्या पावलानं पैसे आले असं म्हणतात पण अशा पद्धतीने आलेल्या पैशांना स्वीकारणं पाप आहे. अशा पैशांकडे पाहत नाही आपण. अहो पण जरा स्वयंपाकघरात खूप कामं बाकी आहेत ते आटोपा दे जा. माझ्या मेलीचं ना नशीबच फुटक. ओ सासरे बुवा तुम्हाला नको असतील पैसे मान्य आपल्याला पण तुमच्या पोरीचा विचार करा. बिचारी ठरलेल्या 3 ड्रेस मध्ये फिरत असते. जरा विचार करा. 2 गाणे बोलून 4 पैसे कमवले आणि 6 नवीन ड्रेस घेतले तर किती सुंदर दिसेल माझी बायको. बरोबर ना बायको? किशा ते पैसे उचल आणि चालता हो.